आजच्या दिवसातील या सीएम चषक कबड्डी स्पर्धा 2018 शेवटचा सामना प्रवीण क्रीडा मंडळ आणि सह्याद्री मित्र मंडळ. सुशील पेवेकर वॉर्ड क्रमांक 73 युवा मोर्चा अध्यक्ष, ज्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्याच माध्यमातून, सुशीलजी पेवेकर यांच्या माध्यमातून जे युवा खऱ्या अर्थाने कार्य करत आहेत त्यामुळे त्यांचं देखील योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सुशीलजी पेवेकर यांचं देखील आम्ही शतशः आभारी आहोत आपण दिलेल्या योगदानाबद्दल. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी आपण पाहतोय सह्याद्री मित्र मंडळ या संघाकडून ही चढाई. हा देखील सामना चांगला होईल प्रवीण विरुद्ध सह्याद्री. चांगला पॉईंट, जलद गतीने आपण हा पॉईंट पाहतोय. वन पॉईंट सह्याद्री मित्र मंडळ. बघा युवा खेळाडू आहेत, जर आपण हाताखालचा पाहिला लेफ्ट कॉर्नर सह्याद्रीसाठी नेहमीच योगदान देतात. गौरव यांचं एक वेगळं योगदान या नेहमीच संघासाठी पाहायला मिळालेलं आहे आणि हो चांगल्या प्रकारे या ठिकाणी संधी होती. थोडासा हात बाहेर फ्लाइंग देणं गरजेचं आहे आणि हात मारून निश्चितच प्रयत्न जर केला असता तर कदाचित या ठिकाणी संधी मिळू शकली असती. आणि हेच प्लॅन करायचं असं ज्यावेळेस तुम्ही वाईल यू आर रेडिंग जस्ट प्लॅन इन युअर माइंड दॅट व्हॉट काइंड ऑफ न्यू स्ट्रॅटेजी आय एम लुकिंग फॉर अगेन्स्ट डिफेंडर साईड. समोरच्या संघाविरुद्ध मी माझी रेडिंग करताना चढाई करताना कोणता पॉईंट कशा प्रकारे या ठिकाणी संघर्ष सुरू आहे बघूया. तीनची कवर सुपर टॅकल होते. वन पॉईंट आहे. चार खेळाडू होते त्यामुळे निश्चितच तीनमध्ये किंवा दोन खेळाडू जेव्हा असतात थर्ड रेड. सहाच्या कवरमध्ये थर्ड रेड डू ऑर डाय. कारण डू ऑर डाय थर्ड रेडला तुम्हाला 30 सेकंदामध्ये रेड पूर्ण करायचे असतं त्यामुळे डिफेंडरला जास्त काही करायचं नसतं. तुम्हाला पाहायचं असतं की तुमचा रेडर काय वेळ घेतो आहे आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी प्रयत्न. रेडर आउट. बघा शेवटच्या 10 सेकंदामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागतं कारण 30 सेकंदाची रेड असते, कंपल्सरी पॉईंटची गरज असते आणि अशा वेळेस आपण पाहतो की थोडंसं कित्येक वेळा डबल माइंड होतात. चांगले चांगले रेडर आणि टॅकल होतात. या ठिकाणी देखील आपण पाहतोय चांगलं आयोजन. भारतीय जनता युवा मोर्चा जोगेश्वरी विधानसभा आयोजित सीएम चषक कबड्डी स्पर्धा 2018 जल्लोष तरुणाईचा सन्मान जोगेश्वरीचा आणि हा सन्मान या जोगेश्वरीचा. म्हणून जोगेश्वरीमध्ये निश्चितच वेगवेगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत, कशाप्रकारे मुंबई उपनगरातील मुंबईच्या नकाशामध्ये स्वतःचं वेगळं स्थान का आहे, हे जोगेश्वरीची वेगळी ओळख. जॉलीसाठी नेहमीच एक चांगलं योगदान देणारा खेळाडू. आत्ता मात्र संकेत या ठिकाणी आपल्या संघासाठी प्रवीणसाठी योगदान देतो. बघा विभागातील विधानसभा प्रमाणित संघ आहेत आणि त्या त्या विधानसभेतील त्या त्या वॉर्डनुसार या ठिकाणी सामने आणि संघ खेळत आहेत त्यामुळे ती एक संधी आहे. तर यातून एक टीम मुंबईसाठी निवडली जाईल, त्यातून एक टीम होईल जी महाराष्ट्रासाठी होईल आणि त्यानंतर जे सर्व वेगवेगळ्या विधानसभेतून येतील त्यांच्यामधला विजेता सीएम चषकाचा डॅश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चांगल्या प्रकारचं टॅकल पॉईंट मिळतोय. सहाच्या कव्हरमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी फसला. पॉईंट मिळालेला आहे. लॉबीचा वापर केला, म्हणत देखील नाहीये म्हणून दोघं जाणार होते डॅश करायला, ते थांबले. यावर्षी आपल्याला प्रो कबड्डीमध्ये हे पाहायला मिळालंय, कधी कधी अचानक लॉबीमध्ये पोचतो त्याच्या अगोदरच त्यांचे डिफेंडर पोचतात, रेडर सेफ होतो. मात्र या ठिकाणी होऊ शकलं असतं
मात्र जर राईट कॉर्नरने अगोदरच सांगितले यस मला मारलेलं आहे तरच डॅश करायला मिळालं असतं लेफ्ट कॉर्नरला, जो तयार होता, दोघंही तयार होते तिथे, आणि गणित चुकलं, समीकरण चुकलं 6 कव्हरमध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी सनी आहे निश्चित सदाखाली, मात्र नवोदित हे युवा आहेत ज्यांना एक संधी मिळू शकते चढाईसाठी. पुन्हा एकदा सह्याद्री मित्रमंडळ या संघाकडून चढाई, प्रवीण विरुद्ध सह्याद्री या दोन संघांमध्ये सुरू असलेली चुरस लढत द्वंद्व युद्ध पाहायला मिळत आहे. सीएम चषक 2018 कोण बनेगा विजेता, जोगेश्वरी विधानसभा, भारतीय जनता युवा मोर्चा, जोगेश्वरी विधानसभा आयोजित सीएम चषक कबड्डी स्पर्धा 2018 आपण पाहतोय. फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट सीएम चषक कबड्डी लाईव्ह देखील सुरू आहे. आणि महाराष्ट्रातील 288 विधानसभेत हे सीएम चषक आयोजन करण्यात आले. वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, केवळ कबड्डी नाही तर क्रिकेट आहे, खो खो आहे, त्याचप्रमाणे कॅरम, कौशल भारत कॅरम, उडान, एथलेटिक्स, मीटर 100 मीटर, 400 मीटर धावणे, मॅरेथॉन आहे, मेक इन इंडिया रांगोळी आहे, इंद्रधनुष्य चित्रकला आहे, आणि उज्ज्वलला नृत्य स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धांना वेगवेगळी नावं आहेत. शेतकरी सन्मान कबड्डी एक वेगळी ओळख, आणि शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेला एक वेगळं नाव देण्यात आलेलं आहे. जसं क्रिकेट आयुष्यमान भारत क्रिकेटच्या स्पर्धांना वेगळं नाव दिलेले आहे. वेगवेगळ्या ज्या योजना आहेत सरकारच्या माध्यमातून त्याची नावं आपण या ठिकाणी पाहतोय. वेगवेगळ्या स्पर्धांना संबोधलं गेलेलं आहे. आयुष्यमान भारत क्रिकेट, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो खो, थर्ड रे टू अ डाय, कंपल्सरी पॉईंटची गरज. सह्याद्री मित्रमंडळ या संघाकडनं चढाई. 6 कव्हरमध्ये बोनस ऑन आहे, लेफ्ट रेडर आहे, राईट कॉर्नर सज्ज होतोय. अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतं का बघूया. 1-2-3 सुपर रेड, लॉबीचा चांगला वापर केलेला आहे, टॅकल केला होता मात्र कव्हरची योग्य वेळेवर टायमिंगवर कव्हर तुमची फिरणं गरजेचं आहे. साखळी घेऊन जर आले असते तर अडकवले असते, मात्र होऊ शकलं नाही. हेच वेळ असते, हे टायमिंग असतं, जे टायमिंगला तुमचं जुळणं गरजेचं आहे. हाफ टाईम चेन द कोट, गुणसंख्या निलेशजी बघत.
एक लहानसा आपण पाहतोय नवोदित खेळाडू चढाईसाठी तीनच्या कव्हरमध्ये एक चांगला पॉईंट मिळतोय. येस, मात्र सुपर टॅकल टू पॉईंट्स प्रवीण. सह्याद्री मित्रमंडळाने चांगलं डॉमिनेट केलं, प्रभुत्व गाजवलेलं या मॅचमध्ये. सुरुवात चांगली होती असं वाटलं होतं, प्रवीण थोडासा प्रतिकार करेल, मात्र ते पाहायला मिळू शकलं नाही. आणि हळूहळू सह्याद्री यांची कव्हर सेट, बघा कव्हर सेट चांगली उभी राहिली तर काय पाहायला मिळतं याचं प्रात्यक्षिक आपल्याला मगाशी दत्तकृपा विरुद्ध आपण स्वराज्य हा सामना पाहिला, ज्यामध्ये स्वराज्याने शेवटच्या एका गुणाने विजय प्राप्त केला होता. चांगल्या प्रकारे पॉईंट मगाशी चालला नाही, मात्र आता चालतोय. आणि काही चांगले खेळाडू असतात त्यांना चालणं गरजेचं आहे. उद्या देखील दुपारी 3:30 रिपोर्टिंग टायमिंग आहे, उद्या 3:30 मॅचेस सुरू होतील, कारण उद्या सन्माननीय प्रमुख अतिथी त्याचप्रमाणे पाहुण्यांची मांदियळ या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे 3:30 सुरुवात होईल. कारण 10:00 आत आपल्याला प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि इतर सर्व सामने आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न करायचा आहे, त्यामुळे उद्याचा दिवस सुट्टीचा दिवस इतवार छुट्टी का दिन इस समय 3:30 सुरुवात होगी यहाँ पर इस CM चषक ट्रॉफी 2018 कबड्डी टूर्नामेंट का कल का आगाज सुरुआत होगी. आज शाम 7:30 जब यहाँ पर शंकरनाथ बिगुल बजा इस प्रतियोगिता श्रृंखला का, और उज्ज्वलताई बुडक मैडम और जिस तरह से नवले साहब इनके माध्यम से एक बहुत ही अच्छा योगदान, और जिस तरह से यहाँ पर सुशील जी पेवेकर इनका भी बहुत ही अच्छा महत्वपूर्ण योगदान यहाँ देखने को मिला. यह सर्व माध्यमातूनच एक चांगला आयोजन नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा जोगेश्वरी विधानसभेच्या वतीनं जल्लोष तरुणाईचा सन्मान होतोय जोगेश्वरीचा, एक वेगळं ब्रीद. आणि स्पर्धेला ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याप्रमाणेच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांना नावं दिलेली आहेत, जसं क्रिकेटला आयुष्यमान भारत क्रिकेट आणि निश्चितच शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा म्हणून या स्पर्धेच्या खेळाला एक संबोधलं गेलं आहे. उद्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्रीत अंधेरी वेस्ट पश्चिम, अंधेरी पश्चिमचे सन्माननीय अमितजी साटम साहेब, त्याचप्रमाणे मोहितजी कंबोज मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे याच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्याचा देखील संध्याकाळ उद्याचा दिवस या ठिकाणी संपन्न होईल, आणि पारितोषिक वितरण सोहळा देखील याच सन्मान्य आमदार यांच्या उपस्थितीत होईल, त्यामुळे त्यांची देखील उपस्थिती उद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, यांचं आपण निश्चितच स्वागत होईल. आणि एक चांगला कबड्डीचा या खेळाचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये. बघा एक चांगला खेळाडू प्रवीण मित्रमंडळाचा, त्याला देखील संधी मिळते लेफ्ट कॉर्नर म्हणून, डावा कोपरा रक्षक श्रीकांत बिर्जे यांचे सुपुत्र चिरंजीव, ज्यांचं नाव आहे शिवा, शिवा बिर्जे. ऑरेंज जर्सीमध्ये आपण पाहतोय जॉली, आणि जॉली म्हणजे जल्लोष आनंद, आणि जल्लोष तरुणाईचा सन्मान जोगेश्वरीचा. CM चषक कबड्डी स्पर्धा, शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा 2018 शेवट, आजच्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, कबड्डी प्रेमींचं आम्ही जोगेश्वर